नमस्कार. आज 22 ऑक्टोबर 2017. मेष राशी. मेष राशीची व्यक्तींनी आज ओम नंदेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्वाचा दिवस असेल. आज चंद्राचं भ्रमण हे वृश्चिक राशीमध्ये असणार आहे. चंद्राच्या या भ्रमणामुळे व्यवसायामध्ये तुम्हाला स्पर्धेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. ही स्पर्धा तुम्ही जर सकारात्मक पद्धतीने जर घेतली तर तुम्हाला व्यवसायामध्ये दृढ स्थिर करणारी ठरू शकते. त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीनं करा. यामध्ये प्रामुख्यानं काही प्रमुख गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील. त्यामध्ये आर्थिक नियोजन करत असताना किंवा आर्थिक देवाणघेवाण, पैशाची देवाणघेवाण करत असताना सल्लामसलत करावी, चर्चा करावी. त्याचबरोबर आजचा दिवस हा अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येणारासुद्धा असणार आहे. आज वादविवाद टाळणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला आज कुठल्याही स्वरूपामध्ये कोणाशीही कशाही प्रकारचा वाद तुम्ही टाळणं आज आवश्यक असणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या चांगल्या संधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आज तुम्हाला अनेक नवीन लोक व्यवसायामधले भेटू शकतील. हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे मेष राशीच्या व्यक्तींना विशेष अनुकूल असणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज ओम भगवते नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आज चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. चंद्राच्या या भ्रमणाचा तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक दृष्टीने लाभ होताना दिसतो. त्यामुळे आजचा दिवस हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण आहे. व्यवसायाचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीनं करू शकाल आणि अनेक नवीन गोष्टी राबवण्याच्या दृष्टीनं, त्यांचा पाठपुरावा करवण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष शुभ आहे. अनेक नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल. अधिकार संपन्नता प्राप्त होईल. व्यवसायामध्ये नवीन संधींचा तुम्हाला लाभ होऊ शकतो. पतीपत्नींमध्ये काही कारणास्तव जो दुरावा आला असेल तर तो दूर करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे वृषभ राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकतं. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज ओम अधोक्षयाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवसाचं नियोजन उत्तम करावं. आज आर्थिक स्थिती तुमची उत्तम राहणार आहे, परंतु गुंतवणूक करत असताना मात्र चर्चा करावी. कुणाबरोबर तरी सल्लामसलत केल्याशिवाय आर्थिक गुंतवणूक तुम्ही करू नये. व्यवसायामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला विशेष शुभ असणार आहे. परंतु व्यवसायामध्ये थोडी स्पर्धा जाणवेल, थोडासा त्रास होईल. परंतु आज महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही उत्तम पद्धतीने घेऊ शकाल. कर्क राशीच्या व्यक्तींनी आज ओम श्यामदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गडद पिवळा आहे. आजचा दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल. आज व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. अनेक नवीन योजना राबवता येतील. संततीशी निगडीत, व्यवसायाशी निगडीत आणि तुमच्या आर्थिक नियोजनाशी निगडीत तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते उत्तम पद्धतीनं तुम्ही आज मार्गी लावू शकता. आजचा दिवस हा अनेक अर्थानं कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. त्यामधल्या या तीन प्रमुख गोष्टींवरती आज तुम्ही लक्ष देणं, त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं असणार आहे. व्यवसायामध्ये नवीन क्षेत्र तुम्हाला मिळू शकतील. व्यवसायामध्ये नवीन काम तुम्ही करू शकता. कमोडिटी मार्केट, शेअर्स आणि भुसार मालाचे व्यापारी, धान्याशी निगडीत ज्या मंडळींचं काम आहे अशा मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष शुभ आणि भाग्याचं आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी आज ओम जगतपालकाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आज चंद्राचं भ्रमण हे वृश्चिक राशीमध्ये असेल. अनेक नवीन योजनांचा तुम्हाला लाभ मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष शुभ असणार आहे. आज दुपारी 3 नंतरचा कालखंड अशा पद्धतीच्या योजनांच्या पाठपुराव्याचा असू शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींना व्यवसायामध्ये मोठी स्थिरता गेल्या काही दिवसांपासून गरजेची होती. ती स्थिरता प्राप्त होण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे तुम्हाला विशेष भाग्यकारक दिसतं. कन्या राशीच्या व्यक्तींनी ओम शशीधराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नेव्ही ब्लू आहे. आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल. अनेक नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. आज महत्त्वपूर्ण निर्णयांबरोबर आज तुम्हाला अनेक नवीन हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं आज संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये नवीन हितसंबंध दृढ करत असताना आज नवीन आर्थिक स्थिती, नवीन आर्थिक नियोजन तुम्हाला आज ठरवता येणार आहे. व्यवसायाचं क्षेत्र तुमचं जर असेल तर तुम्हाला उत्तम संधी प्राप्त होतील. नोकरदार मंडळींसाठी मात्र आजचा दिवस हा दगदगीच्या कामाचा जाऊ शकतो. कदाचित अतिरिक्त प्रवास, अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावरती येऊ शकते. अचानक आलेल्या या जबाबदारीला तुम्ही उत्तम पद्धतीनं तोंड द्याल, सामोरं जाल. परंतु त्यामुळं आलेला मानसिक तणाव हा दुपारनंतरचा कालखंड तुम्हाला थोडा त्रासदायक वाटेल.
आजचा दिवस हा सर्वार्थानं चांगला दिवस असेल, परंतु अनेक नवीन योजनांचं वाढलेलं काम हे तुम्हाला थोडं त्रासदायक वाटेल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजच्या दिवसाचे नियोजन हे फार महत्त्वपूर्ण असणार आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी हाताळाल त्या गोष्टींवरती तुमची व्यावसायिक आणि सामाजिक प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे, नोकरीमधली तुमची प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींनी ह्या सर्व निर्माण झालेल्या परिस्थितीला आनंद आणि उत्साहाने सामोरं जावं. तुळरास. तुळराशीच्या व्यक्तींनी आज ओम उमाकांताय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस तुळराशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थिती भक्कम करणारा आहे, आर्थिक स्थिरता प्रदान करणारा आहे. आज वृश्चिक राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून देतील. या संधींचा तुम्हाला लाभ होऊ शकतो. व्यवसायामध्ये नोकरदार मंडळींना कौटुंबिक पातळीवरती आजचं ग्रहमान हे विशेष शुभ असेल. आज तुळराशीच्या व्यक्तींना त्यांच्या आप्तस्वकीयांबरोबर त्यांच्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवण्याच्या दृष्टीनं ग्रहमान शुभ आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज ओम गिरिधराय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आज सर्व लाभांनी युक्त असं ग्रहमान आहे. चंद्राचं भ्रमण आज वृश्चिक राशीमध्ये असेल. चंद्राच्या या भ्रमणामुळं गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या योजना राबवण्याच्या दृष्टीनं तुम्हाला उत्तम ग्रहबळ प्राप्त झालेलं आहे. आजचा दिवस हा अनेक अर्थाने शुभ दिवस आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज दिवसाचं नियोजन उत्तम ठेवावं. गेल्या अनेक दिवसांपासून मनामध्ये असलेल्या शंका, गैरसमज किंवा काही गोष्टींविषयी असलेलं तुमचं एखादं नकारात्मक मत हे तुम्हाला पडताळून पाहणं आणि ते तुम्हाला व्यवस्थित करण्याच्या दृष्टीनं, सकारात्मक करण्याच्या दृष्टीनं, गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष शुभ असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं आज प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तीला गृहीत धरून तुम्ही त्याला सामोरं जाऊ नका. अनेक नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. या गोष्टींचा जर आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे तुमच्या मनावर आलेले हे गैरसमज किंवा काही जर तुमच्या मनावरती आलेले जर काही हे दडपण असेल हे दूर करणं हे फार गरजेचं आहे. हे जर तुम्हाला जमलं तरच तुम्ही भविष्यामध्ये कौटुंबिक सामाजिक स्थिरतेकडे जाऊ शकाल. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी आज ओम अग्नी नारायणाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीची तीव्रता वाढवणारा ठरू शकतो. चंद्राचं वृश्चिक राशीमध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला कामाचा अतिरिक्त ताण देणारं, अतिरिक्त प्रवास देणारं ठरू शकतं. कदाचित अचानक काही गोष्टी तुमच्या समोर येतील. अचानक काही आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे आजचा दिवस हा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सर्व अर्थानं शुभ जरी असला तरी देखील सुद्धा काळजी करण्याचा देखील आहे. प्रकृतीची काळजी करावी लागेल आणि प्रवासामध्ये दक्षता बाळगावी लागेल. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी आज ओम श्री निधये नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आज चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. चंद्राच्या या भ्रमणामुळं तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. सर्वार्थानं लाभाचा दिवस आजचा आहे असं म्हणायला हरकत नाही. आज महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग संभवतील. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं शुभ असेल. मकर राशीच्या व्यक्तींना दिवाळीनंतरचा आलेला हा अत्यंत शुभ दिवस आहे. महत्त्वपूर्ण निर्णय व्यवसायातले जर घ्यायचे असतील तर आज निश्चितपणे घ्यावेत. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज ओम हरिहराय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल. अधिकार संपन्नता प्राप्त होईल. व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रतिष्ठेचे योग आहेत. अनेक नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. नोकरदार मंडळींना नोकरीमध्ये जर काही बदल अपेक्षित असतील किंवा बढतीच्या योगांसाठी जर प्रयत्न करायचे असतील तर त्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं. आजचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा गुरुबदलाचा लाभ मिळवणारा दिवस आहे. त्यामुळे आज कुंभराशीच्या व्यक्तींनी अनेक नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती भक्कम करण्याच्या दृष्टीनं आजचं नियोजन तुम्ही आखावं. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी आज ओम गुरुवेय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आजचा दिवस मीनराशीच्या व्यक्तींसाठी हा प्रमुख दिवस असणार आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय हे तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि नोकरीमध्ये उन्नती देणारे असतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल. त्याचबरोबर दूरच्या प्रवासाचे योग तुम्हाला संभवतात. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष शुभ आहे.